सरकारची दीडपट हमीभाव देण्याची घोषणा फसवी ठरली आहे. संगमनेर बाजार समितीनं अद्ययावत आणि दर्जेदार सुविधा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिल्या असून कायम मदतीची भूमिका ठेवली आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांबाबत पूर्ण उदासीन असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. सरकारनं शेतकऱ्यांसाठी कायम मदतीची भूमिका घेतली पाहिजे अशी आग्रही मागणी माजी कृषी आणि महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शंकर खेमनर यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर बाजीराव खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, रामदास वाघ, शिवाजीराव थोरात, बाबा ओहोळ, आरबी रहाणे, अजिंक्य वाघ, अमित पंडित, हनुमंता खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, अजय फटांगरे, संपतराव डोंगरे, चंद्रकांत कडलक, सभापती कोकणे, निर्मला गुंजाळ, कारभारी नवले, सचिव सतीश गुंजाळ, भारत शेठ मुंगसे, अनिल देशमुख, पांडुरंग घुले, दत्तात्रय खुळे, साहेबराव कानवडे, अशोक थोरात, मोहनराव करंजकर, रोहिदास पवार, बाळासाहेब शिंदे, गजेंद्र अभंग, संतोष हासे, विलास कवडे, सीताराम वरपे, विष्णुपंत राहटळ, इंद्रजित खेमनर आदींसह मान्यवरांची हजेरी होती. याप्रसंगी रमेश धुळगट, बाजीराव सातपुते, कारभारी गाडे, माधव पांडे, नामदेव थिटमे, कारभारी गीते या प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ आणि पारदर्शक कारभार असलेली या मार्केट कमिटीचा राज्यामध्ये मोठा लौकिक आहे. बाजार समितीला यावर्षी 3,93,00,000 नफा झालाय असं यावेळी सभापती शंकरराव खेमनर यांनी सांगितलंय. सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर आपल्या मार्केट कमिटीचं उत्पन्न हे फक्त वार्षिक 26,000 रुपये आपण जो इतर याच्यात नफा म्हणतो, परंतु मार्केट कमिटीच्या आणि पणन मंडळाच्या शाब्दिक रचनेमध्ये बदल असल्यामुळं या ठिकाणी त्याला वाढावा म्हटलं जातं. आणि पूर्वी फक्त 26,000 रुपये नफा असायचा, परंतु तो आज 17-18 या वर्षात 3,93,00,000 रुपये या मार्केट कमिटीचा नफा आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या मार्केट कमिटीला 3,93,00,000 रुपये नफा झालेला आहे. निश्चितपणे यामध्ये मला सांगायला साहेब अभिमान वाटतो की या नफा वाढवण्यामध्ये आणि या कामकाजामध्ये आपल्या तालुक्यातील आपल्या मार्केट कमिटीमधील जे व्यापारी बांधव आहेत, मग त्यामध्ये कांद्याचे व्यापारी असतील, डाळिंबाचे व्यापारी असतील, टोमॅटोचे व्यापारी असतील, या सर्व व्यापारी बांधवांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे. आणि त्याला कारण सुद्धा असं आहे की या सर्व व्यापारी मंडळींचे आणि शेतकऱ्यांचे अतिशय चांगले संबंध असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ कांदा हा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वर्षभर कांद्याची आवक असते. बाजार समितीमधील व्यापारी चांगले असून शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा आहेत. बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांचं कामही चांगलं आहे. सोनोशीसारख्या दुष्काळी भागामध्ये टँकरनं पाणी देऊन टोमॅटो उत्पादन करणाऱ्या कारभारी गीते यांसारख्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे असं यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. आदरणीय बाजीराव पाटील खेमनर, आदरणीय हनुमंता पाटील खेमनर यांच्या मुशीत तयार झालं, यांच्या प्रशिक्षणातून तयार झालं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि तुम्हाला काम पाय ठरलं तर मुद्दाम साकूरची बाजारपेठ पहा, साकूरची डेव्हलपमेंट, त्या गावाचं गाव कुठं पाहूया, म्हणजे शंकर पाटील तुम्हाला समजतील. बाजार समिती हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असं केंद्र आहे. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी दोन गोष्टी महत्वाचे निर्णय, म्हणजे पहिल्या वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर महत्वाचे दोन निर्णय केले. एक जिल्हा परिषद पंचायत समितीची निर्मिती, पंचायत राज त्याला म्हणतात, आणि दुसरं शेतकऱ्याला उपयोगी असलं पाहिजे का त्याचा माल त्यांना छोटी विकायचा कुठं, तर त्याची व्यवस्था असली पाहिजे म्हणून बाजार समितीची निर्मिती केली. म्हणजे इथं शेतकरी तर आहेच, पण शेतकऱ्याबरोबर इथं व्यापारी आहे, मदतीला हमाल आहे, मापारी आहेत, हे सगळे जण एकत्र येतात. वाहतुकीचे कॉन्ट्रॅक्टर जे वाहतुकीचे लोक असतात ते एकत्र येतात आणि शेतकऱ्याचा माल विक्रीची व्यवस्था त्या माध्यमातून होते. एक क्रांतिकारक अशा प्रकारचा निर्णय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे दोन्ही निर्णय घेतले ते घेतल्यानंतर हेच निर्णय पुढे संपूर्ण देशामध्ये त्यांची अंमलबजावणी झाली. जिल्हा परिषद पंचायत समित्या किंवा बाजार समिती हे प्रथम महाराष्ट्रात आल्या आणि त्याचं अनुकरण संपूर्ण देशाने केलं हे महत्वाचं आहे. या बाजार समितीने आतापर्यंतची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याकरता केलेली आपल्या सर्वांना दिसते आहे. ग्राहकाला स्वस्त साखर मिळाली पाहिजे, ग्राहकाला स्वस्त दूध मिळालं पाहिजे, ग्राहकाला स्वस्त शहरातली जी मंडळी त्यांना भाजीपाला स्वस्त मिळाला पाहिजे, ग्राहकाला जे शहरातली मंडळी त्याला डाळिंब स्वस्त मिळालं पाहिजे, फळं स्वस्त मिळाली पाहिजे. बरोबर आहे, चुकीचं आहे काय, स्वस्त पाहिजेच ना, सगळ्यांना पाहिजे,
परंतु स्वस्तही शेतकऱ्याच्या खिशात हात घालून करायची जी पद्धत आहे ना ती चुकीची, एवढं तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याला मारायचं आणि मग शहरात स्वस्तही करायची, हा भार सरकार ही स्वस्तही करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याला मारून जो करत आहे, त्यांनी सरकारनं हा भार उचलला पाहिजे आणि ती स्वस्तही ठेवली पाहिजे, स्वस्तही असलीच पाहिजे. या सभेचं नोटीस वाचन सचिव सतीशराव गुंजाळ यांनी केलं, तर सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून आभार अवधूत आहेर यांनी मानले. बाजार समितीचे उत्पन्न 3,93,75,251 रुपये झालेले, तसेच खर्च 3,57,921 रुपये व बाजार समितीचा वाढावा आहे 93,17,330 रुपये असा झालेला आहे. विषय पुढचा आहे 1/4/2017 ते 31/3/2018, तसेच मागील वर्षी आपला लेखा परीक्षण उशिरा झाले होते, त्यामुळे 1/4/2016 ते 31/3/2017 अखेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेरच्या लेखा परीक्षण अहवालाचे वाचन करणे व नोंद करणे. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नवीन शेतकरी निवास आणि माथाडी भवन या इमारतीचं उद्घाटनही करण्यात आलं. यावेळी सतीश गोडगे, सोमनाथ सोनवणे, मारुती कवडे, गंगाधर जायभाये, दिनकर चत्तर, अरुण वाघ, कुसुम रहाणे, सुशीला आगले, रमेश आहेर, सुधीर वाघमारे, अवधूत आहेर, उबेद शेख, महेंद्र गुंजाळ, आनंदराव गाडेकर, विवेक कासार, संजय फड, दादासाहेब गुंजाळ आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते. तर शेतकरी, व्यापारी, आडतदार, डाळिंब उत्पादक, नागरिक आणि महिलांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.